संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत असलेल्या व भारत देशातील एकमेव उजव्या सोंडीची मूर्ती व इच्छापूर्ती करणाऱ्या अखिल मंडई मंडळाच्या श्री सिद्धिविनायक शारदा गजाननाच्या चरणी गणेशोत्सवानिमित्त ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी दर्शन घेतले व गणपती बाप्पाकडे संपूर्ण जगाला कोरोना संकटापासून मुक्त कर असे साकडे गणपती बाप्पाकडे सर्व पदाधिकाऱ्यांनी घातले. नमस्कार, मी सूरज थोरात, अखिल मंडई मंडळाचा कार्यकर्ता. आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने आपण सण आपला साजरा करत असतो. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे आपण एक साध्या पद्धतीने उत्सव साजरा करत आहोत. वेगवेगळे उपक्रम आपण यावर्षी राबवले आहेत, जसं की आपण गरीब लोकांना गरजूंना किट वाटप करत आहोत, धान्यांचे वगैरे असेल, परत रक्तदान शिबिर आपण ठेवलेलं आहे, परत वृक्षारोपण चालू आहे, परत मोबाईल व्हॅन्स आहेत, डॉक्टर्स चेकअप आहेत, रेग्युलर आपण सगळ्यांचे कार्यकर्ते असू किंवा गुरुजी आहेत येणाऱ्या लोकांचे व्यवस्थितपणे आपण चेकअपही घेत आहोत. अखिल मंडई मंडळाच्या वतीने या ठिकाणी गणेशोत्सव करोनाचं जे वाढतं प्रादुर्भाव आहे त्या पार्श्वभूमीवर विविध बदल करण्यात आलेले आहेत, जे जगभरावर सावट आलेले आहे. मोठं उत्सव अतिशय साध्या पद्धतीने पण कुठल्याही पारंपरिकतेला छेद न देता डिजिटल स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये आपल्या मंडळाची जी वेबसाईट असेल त्यावरून 24 तास लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. त्या ह्याच्यातनं आम्ही हेच आवाहन करतो जास्तीत जास्त गणेश भक्तांना, आबाल वृद्धांना, की त्यांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे ऑनलाईन देणगी ज्यांना द्यायची असेल, ऑनलाईन अभिषेक या ठिकाणी दिवसभर करण्यात येतात, गणेश याग चालू आहे अशा पद्धतीने. त्याचप्रमाणे डिजिटल अहवाल ही आम्ही नवीन संकल्पना यावेळी राबवलेली आहे. त्याचप्रमाणे मंडळाचे कार्यकर्ते जे असतात ते या ठिकाणी या गणेशोत्सव काळामध्ये वृक्षारोपण, अन्नधान्याचे किट वाटप, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर यांसारखे उपक्रम मंडळाच्या वतीने कार्यकर्ते राबवत आहेत. आपण बघतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने संपूर्ण पुणे शहरात साजरा केला जातो आहे. संपूर्ण भारत देशाचं आराध्य दैवत असलेल्या व संपूर्ण भारत देशातील एकमेव मूर्ती असलेल्या श्री सिद्धिविनायक शारदा गजाननाची उजव्या सोंडेची ही मूर्ती, अशी ही सिद्धिविनायकाची इच्छापूर्ती जी मूर्ती आहे, या मंदिरात आज ऑल इंडिया जर्नल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी आज दर्शनासाठी भेट दिली. आपण बघतो आहे की मंडळातर्फे सर्व मंदिरात फार कोणाला दर्शनासाठी कोणाला प्रवेश दिला जात नाही आहे. या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर केला जातो आहे, मास्क देखील अनेकांना कंपल्सरी आपण बघताय की होम हवन चालू आहे, ते सुद्धा कोणाला जास्ती प्रवेश या ठिकाणी कोणाला दिला जात नाही आहे. आणि हा गणपती बाप्पा चरणी सगळे आम्ही हीच मागणी करतो आहे की गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव, आणि जे कोरोनाचं संकट आलं आहे संपूर्ण देशावरचं कोरोनाचं संकट लवकरात लवकर नष्ट होऊ देत आणि संपूर्ण मानवजातीला सुखी कर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतो आहे पुणे शहरात अनेक ठिकाणी डिजिटल स्वरूपात गणेशोत्सव आपण बघतो आहे. डिजिटल स्वरूपात गणेशोत्सव भक्तांना घरबसल्या दर्शन कसं देता यावं यासाठी फेसबुकवर असेल, सोशल मीडियाद्वारे भक्तांना दर्शन दिलं जातं आहे आणि भक्तांना आवाहन देखील केलं जातं आहे की मंदिरापासून कुठली गर्दी करू नका, आपल्याला घरबसल्या दर्शन कसं मिळेल बाप्पांचं यासाठी आम्ही सोय केलेली आहे. आणि बघताय आपण की श्री सिद्धिविनायक शारदा गजानन हे सगळ्यांच्या पाठीशी आहेत आणि भक्तांवरचं संकट लवकरच ते कोरोनाचं संकट दूर करतील. आम्ही सगळेजण देखील या ठिकाणी मागणी केली आहे, तसेच ऑल इंडिया जनरल असोसिएशननी देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी गणरायाला हेच साकडं घातलं आहे की हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होऊ दे.